आणि आता बातमी स्वप्ना पाटकर प्रकरणातली. स्वप्ना पाटकर शिवीगाळ प्रकरणी संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची चिन्ह आहेत. स्वप्ना पाटकर विनयभंग प्रकरणी शिवसेना कारवाईसाठी आग्रही झाली. स्वप्ना पाटकर शिवीगाळ प्रकरणामध्ये शिवसेना पुन्हा एकदा आग्रही झाल्याचं पाहायला मिळतंय. मनीषा कायंदे यांनी या संदर्भामध्ये खूप महत्वाची वक्तव्य केली आहेत. तुम्हाला जेव्हा वाटेल बोलायला पाहिजे तेव्हा तुम्ही बोलणार. त्यामुळे हे सगळे प्रकार महाराष्ट्रातली जनता पाहतीये की हा प्रकार काय आहे. त्यामुळे संजय राऊत हे जे हा जो मुखवटा घेऊन फिरतायत, पण ही अशी भाषा एखाद्या गावगुंडाच्या तोंडात शोभेल अशी भाषा. एक आज तुम्ही जेलमध्ये जाऊन आलात, तुमच्यावर केस झाली आहे, बेलवर तुम्ही बाहेर आहात, विसरू नका. स्वप्ना पाटकरांची पूर्वी पण भेट झाली होती, परंतु आता नवीन काय घडलंय, त्यांना कोणी धमकी दिली आहे का, त्यांना कशा प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत, हे सगळं आता खूप डोक्यावरून पाणी गेलंय. आता आम्ही मुंबईचे पोलीस कमिशनर यांना देखील लवकरात लवकर भेटू. मुख्यमंत्र्यांशी पण स्वप्ना पाटकर या भेटतील, त्यांच्याशी बोलतील.